नमस्कार मैत्रिणींनो, पपई खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे। पपई ही 12 महिने मिळणारं असं हे एक फळ आहे आणि ते कधीही खाल्लं तरी चालतं। पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स असे भरपूर प्रमाणात आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आणि किफायतशीर आहेत। पपईचा गर, पपईची साल, त्याचप्रमाणे पपईची बी सुद्धा आपल्या खूप महत्त्वाची आहे। पुष्कळ जणांना माहीत असेल किंवा नसेलही, पण आज आपण खास पपईच्या बियांविषयी जाणून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, सोन्यापेक्षाही महाग या पपईच्या बिया इतक्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी आहेत। आपण पपई खातो आणि आपण पपईच्या बिया निकामी समजून सहज फेकून देत असतो, पण आजपासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीच पपईच्या बिया फेकणार नाही ही मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते। चला तर मग पपईच्या बियांविषयी आज आपण जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पपईमधून मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या पपईमध्ये खूप थोड्या प्रमाणात बिया होत्या आणि काही काही पपईमध्ये तर बिया नसतातही आणि काही पपयांमध्ये खूप प्रमाणात बिया असतात। तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या या पपई मिळत असतात, पण ज्या पपईमध्ये बिया असतील, कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, तुम्ही ह्या बिया मुळीच फेकून द्यायच्या नाही आहेत। तर बघा, या पपईच्या बिया मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि थोडक्यामध्ये वाळवून घेतल्यात, कारण इथं ऊन नाही आहे आणि सकाळीच मी ही पपई कापली होती आणि आता हा तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करते। कारण या पपईच्या बियांमध्ये इतके गुणकारी औषधी तत्व आहेत, तर या पपईच्या बिया तुम्ही गोळी समजून जरी घेतल्या, ज्याप्रमाणे आपण गोळी घेतो त्याचप्रमाणे 2-3 बिया या पाण्यासोबत जरी तुम्ही अशाच गिळून घेतल्या, तरीसुद्धा गॅसेसचे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील, अपचनाचा त्रास असेल, तो समूळ नष्ट होईल। आणि बघा, या आपल्या पपई आपण नेहमी खात नाही, काही जण नेहमी खात असतील, पण कधी कधी मिळणाऱ्या ह्या पपई असतात आणि आपल्या घरात नेहमी येत नसून या पपईच्या बिया तुम्ही स्वच्छ धुवून कोरड्या करून एका एअरटाईट डब्बेमध्ये पॅक करून ठेवायचं आहे, किंवा या बिया न ठेवता या बिया, वाढलेल्या बिया तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कांडून याची पूड करून घ्यायची। बारीक पूड केल्याने सुद्धा ही पूड तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवून घ्यायची आणि कोमट पाण्यामध्ये ही पूड 1 चमचा पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये, पण हे पाणी कोमट घ्यायचंय, तर हे मिक्स करून घ्यायचंय। 1 चमचा पावडर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी उपाशी पोटी घ्यायचंय। तर असं घेतल्याने तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल, आपला किडनी स्टोन कितीही मोठा असेल, तर तो लगेच हळूहळू कमी होऊन समूळ नष्ट होतो। तर फ्रेंड्स, किंवा आपल्याला जर डायबिटीसचा त्रास असेल, आपल्याला इन्शुलिन सकाळ संध्याकाळ लागत असेल, किंवा गोळ्याही खूप आपल्या चालू असतील, काही केल्या आपलं डायबिटीज जर कंट्रोल होत नसेल, तर ज्याप्रमाणे आपण जांभूळच्या बिया त्यांची पावडर घेत असतो, त्याचप्रमाणे या पपईच्या बिया, वाळलेल्या बिया त्यांची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर तुम्ही कोमट पाण्यासोबत घ्यायची। उपाशी पोटी जर हे पावडर तुम्ही घेतलं तर डायबिटीसवाल्यांना लगेच याचा रिझल्ट जाणवेल। त्यानंतर आपल्याला जर दृष्टी दोष असेल, आपल्याला कमी दिसत असेल किंवा आपल्याला चष्मा लागलेला असेल, तर हे पावडरची चूर्ण तुम्ही दुधासोबत घ्या। कोमट दुधासोबत ह्या पावडर तुम्ही घेतल्याने तुम्हाला लगेच चष्मा बंद होईल, तुमचा कमी होऊन जाईल, हळूहळू त्याचा नंबर खाली येईल आणि काही दिवसांनी तुम्हाला चष्मा मुळीच लागणार नाही। आपला दृष्टीदोष असेल तर तो कमी होऊन जाईल, किंवा आपल्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर तो सुद्धा कमी होऊन जाईल। तुम्हाला जर अशा पद्धतीची पावडर करणं, या बिया सुकवणं किंवा या वाळवणं, त्यांची पावडर करणं, हा जर कंटाळा येत असेल, तर तुम्ही
ज्या वेळेस पपई खाल्ली असेल त्याच वेळेस ओली ओली ही बी जी असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, आणि ही ओली ओली बी अशी चुरून घ्यायची आहे आणि चुरून या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बघा, ही ओली जी बी असते ती चुरून पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे. असं जरी केल्याने तरीसुद्धा त्याचे फायदे तितकेच तुम्हाला जाणवतील. तर फ्रेंड्स, आजपासून ही पपईची बी तुम्ही फेकून न देता याचा योग्य उपयोग तुम्ही नक्की करायचा आहे. त्याचप्रमाणे या पपईच्या बीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर अशा प्रमाणात असतात आणि कॅल्शियम मिनरल्सने भरपूर या पपईच्या बिया तुम्ही फेकून न देता याचा योग्य उपयोग नक्की करा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.